अवकाळीमुळे फळबागांचं मोठं नुकसान. गेल्या 2 वर्षापासून फळबाग पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना कठीण दिवस काढावे लागत आहेत. सततच्या बदलत्या हवामानामुळे कधी अवकाळी तर कधी सुलतानी संकटांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या लाटेनंतर सध्या जनजीवन पूर्ववत होत असताना यंदा कोपरगाव स्टेशन रोडवरील कालिम पठाण यांचे 3 एकर चिकू बाग चांगलीच बहरली होती, परंतु फळे पण चांगली उतरली होती. यंदा उत्पन्न चांगले प्रमाणात होईल अशी आशा देखील होती, परंतु मागच्या आठवड्यात अचानक आलेल्या वादळवाळ्यामुळे अनेक झाडे वाकली. अवकाळी पावसानं फळांचं नुकसान होऊन फळ खाली पडली व त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं कलिम पठाण यांनी सांगितलंय. मुलाखत सलीम पठाण, स्टार 2 महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख, येवला. सलीम पठाण, टारार निमगाव मड. माझं कोपराव रेल्वे स्टेशन रोडवर 3 एकर चिकूचा पेरूचं बाग आहे. तर यावर्षी फळाला चांगले झाडांना चांगली लागवड झाली होती, पण आपल्या नाशिक नगर ह्या भागामध्ये 2-4 दिवसापूर्वीच अवकाळी पाऊस, गारपीट काही ठिकाणी आणि वारा झपाट्यानं असल्यामुळे माझे झाड खूप वाकले आहेत आणि फळांचं लागवड जी चांगली प्रकारे होती ती फळं पूर्ण गळली तर खूप नुकसान झालेलं आहे. तरी मी शासनाला विनंती करतो, कसं ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना शासनाने भरपाई द्यावं ही विनंती करतो.